माथेरान, भारतातील सर्वात लहान थंड हवेचे ठिकाण. साधारण 2600 फूट उंचीच्या अंतरावर माथेरान वसले आहे. 1 ते 2 दिवसाच्या ट्रीपसाठी माथेरान हे उत्तम ठिकाण आहे. थंड वातावरण, हिरवा निसर्ग आणि शहराच्या गडबडीपासून दूर असल्यामुळे माथेरानला नेहमी पर्यटकांची गर्दी असते. या व्लॉगमध्ये आपण माथेरानची सफर करणार आहोत. मी 2 ते 3 दिवस आधी माझ्या मित्रांसोबत माथेरानची 1 डे ट्रीप केली. त्या ट्रीपचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला या व्लॉगद्वारे सांगणार आहे. तर चला आपण आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. माथेरान हे मुंबईपासून 90 किलोमीटर तर पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. नेरळ स्टेशन हे माथेरानजवळचे रेल्वे स्टेशन आहे. माथेरानला तुम्ही बसने, ट्रेनने किंवा तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने येऊ शकता. आम्ही अलिबागवरून बसने नेरळ जंक्शनपर्यंत आलो. नेरळ जंक्शनवरून टॅक्सीने किंवा टॉय ट्रेनने माथेरानला जाता येते. टॅक्सी 100 रुपयांमध्ये तुम्हाला माथेरानला घेऊन जाते, तर टॉय ट्रेनचे तिकीट फर्स्ट क्लाससाठी 340 रुपये तर सेकंड क्लाससाठी 95 रुपये एवढे आहे. टॉय ट्रेनचे तिकीट घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंगचा ऑप्शन नाही, तुम्हाला तिथे जाऊनच तिकीट घ्यावी लागतात. तिकीट काउंटर हा ट्रेन सुटायच्या 45 मिनिटे आधी ओपन होतो. पहिली टॉय ट्रेन ही 8:45 तर दुसरी टॉय ट्रेन ही 10:30 सुटते. जर तुम्ही माथेरानची 1 डे ट्रीप करणार असाल तर तुम्ही टॅक्सीने जा, कारण टॅक्सी 20 मिनिटांमध्ये तुम्हाला माथेरानला घेऊन जाते. तर टॉय ट्रेनने तुम्हाला 3 तास लागतात, पण आम्हाला टॉय ट्रेनची सफर एन्जॉय करायची होती म्हणून आम्ही टॉय ट्रेनने जायचं ठरवलं. आणि तुम्हाला पण पॉसिबल असेल तर तुम्ही पण टॉय ट्रेनची सफर मिस करू नका, कारण टॉय ट्रेनमधून सुंदर व्ह्यू एन्जॉय करायला मिळतो. त्याचसोबत कड्यावरच्या गणपती बाप्पाचेही दर्शन होते. आणि सोबतीला जर मित्र असतील तर टॉय ट्रेनचा प्रवास एकदम भारी होतो. माथेरानला आल्यानंतर माथेरानमध्ये एंट्री करण्यासाठी 50 रुपयांमध्ये तिकीट घ्यायला लागतो. तिकीट घेतल्यानंतरच माथेरानमध्ये एंट्री मिळते. एंट्री केल्यानंतर पहिला आम्ही नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर माथेरान एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. माथेरान एक्सप्लोअर करायला घोडे आणि बग्गी अवेलेबल असते. 400 रुपयापासून हॉर्स राईड तर 600 रुपयापासून बग्गीची प्राईस चालू होते. वीकडेज, वीकेंड्स आणि सीझनप्रमाणे यांच्या प्राईसमध्ये बदल होत राहतो. मी तुम्हाला चालतच माथेरान एक्सप्लोअर करायचं सजेशन देईन. माथेरानमध्ये एक्सप्लोअर करायला वेगवेगळे पॉईंट्स आहेत. उदाहरणार्थ शार्लोट लेक, हनीमून पॉईंट, एको पॉईंट. असं बोललं जातं की इंग्रजांनी माथेरान वसवलं म्हणून बहुतेक पॉईंट्सची नावं इंग्लिशमध्ये आहेत. आमची 1 दिवसाची ट्रीप होती, त्यामुळे 1 दिवसात सर्व पॉईंट्स एक्सप्लोअर करणे शक्य नव्हतं म्हणून आम्ही नेमकेच पॉईंट्स एक्सप्लोअर केले. पहिले आम्ही एको पॉईंटवर गेलो. नावावरूनच समजतं की या पॉईंटला एको पॉईंट का नाव दिलं आहे. या पॉईंटवरून जोराने ओरडल्यावर आपला आवाज आपल्याला रिटर्न ऐकायला येतो. तुम्ही पण इकडे आल्यावर ट्राय करा. आम्ही जोरजोरात ओरडून घसा बसवून घेतला. त्यानंतर गेलो शार्लोट लेककडे. पूर्ण माथेरानला पाण्याचा पुरवठा याच लेकद्वारे केला जातो आणि फोटो काढायलासुद्धा हा पॉईंट चांगला आहे. आमच्या ग्रुपने फोटो आणि व्हिडिओ दोन्ही शूट करून घेतल्या. We'll be right back.
मग तिथून आम्ही गेलो तिसऱ्या पॉईंटकडे, म्हणजे लॉर्ड पॉईंटकडे। माथेरानमधला लॉर्ड पॉईंट हा पर्यटकांचा आवडता पॉईंट आहे। लॉर्ड पॉईंटवरून व्ह्यू खूप भारी दिसतो। दुर्बिणीच्या मदतीने लॉर्ड पॉईंटवरून छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू, टायगर केव, कलावंतीन दुर्ग, प्रबळगड, इर्शालगड, आदिवासी गाव पाहता येतो। त्यासाठी 50 रुपये खर्च करावे लागतात। त्याचसोबत प्रत्येक पॉईंटवर वेगवेगळे गेम्स खेळायला मिळतात। मी पण धनुष्य हातात घेऊन नेम लावला, पण नेम काय लागला नाही। या सर्व पॉईंटसोबत लुईसा पॉईंट, पॅनोरामा पॉईंट, सनसेट पॉईंट, खंडाला पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट आणि मंकी पॉईंट हे पॉईंट्स पाहू शकता। मंकी पॉईंटवरून आठवलं, माथेरानला खूप माकडं असतात, तर त्यांच्यापासून सावध राहा। हे सर्व पॉईंट्स फिरून झाल्यानंतर आम्ही माथेरान मार्केट फिरायला गेलो। मार्केटमध्ये हँडमेड आणि लाकडाच्या खूप वस्तू होत्या। तेथे थोडी खरेदी करून आम्ही जेवून घेतलं। माथेरानमध्ये स्टे करण्यासाठी पर्यटकांना परवडतील या दरात हॉटेल्स अवेलेबल असतात। त्याचसोबत हॉटेलमध्ये घरगुती जेवणाची सोयसुद्धा असते। जर तुम्हाला माथेरानची पूर्ण मजा घ्यायची असेल तर तुम्ही ॲटलीस्ट 2 दिवसांसाठी या, म्हणजे तुम्हाला माथेरान पूर्ण एक्सप्लोअर करता येईल। रिटर्न येताना आम्ही टॅक्सीने आलो। टॅक्सी 20 मिनिटांमध्ये आम्हाला नेरळ जंक्शनपर्यंत घेऊन आली। तुम्हाला अशी ट्रिप करायची असेल तर मित्रांना घेऊनच या, कारण मित्रांशिवाय ट्रिप पूर्ण होत नाही। मग तुम्ही पण माथेरानला लवकरच भेट द्या आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। भेटू पुढल्या व्लॉगमध्ये।